विराट दर्शन इथे घडवलेलं आहे. तेव्हा शिवसेनेच्या वाटेला जाण्याच्या भानगडीत पडू नका. या सभेसाठी ज्या काही घोषणा दिलेल्या आहेत त्याच्यातली ही पहिली घोषणा मला प्रचंड आवडते. तिचा जबाब नोंदवलेला आहे. कार्यकर्त्यांची देखील मोठ्या प्रमाणात गर्दी या ठिकाणी झालेली आहे. तर आपण बघतोय यावेळेस केतकी चितळेच्या अंगावर काळं फासण्यात आलेलं आहे, तोंडाला काळं फासण्याचा प्रकार झालेला आहे, शाई फेकण्यात आलेली आहे. यावेळेस एक महत्वाची बातमी, केतकी चितळेनं शरद पवारांवर पोस्ट लिहिली होती आणि त्यानंतर आता मात्र कार्यकर्त्यांनी तिच्या अंगावर काळं फेकलेलं आहे, शाई फासण्याचा प्रकार यावेळेस झालेला आहे. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय, पोलिसांच्या ताब्यात होती केतकी चितळे आणि यावेळेस जबाब नोंदवून बाहेर पोलीस स्टेशनच्या बाहेर ज्यावेळेस आणण्यात आलं त्यावेळेस मात्र तिच्या अंगावर शाई फेकण्यात आलेली आहे. यावेळेस एक महत्वाची बातमी आपण बघतोय, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत आणि केतकीच्या अंगावर पोलिसांच्या ताब्यात असताना, पोलिसांच्या कस्टडीमध्ये असताना बाहेर घेऊन ज्यावेळेस पोलीस आले त्यावेळेस मात्र तिच्या तोंडाला काळं फासण्यात आलेलं आहे. यावेळेस एक महत्वाची अपडेट आपण बघतोय, सकाळपासून एक महत्वाची ही घडामोड म्हणावी लागेल, केतकी चितळेवर गुन्हा दाखल झाला, त्यानंतर तिला कळंबोली पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि आता मात्र तिला घेऊन जात असताना मात्र तिच्या अंगावर काळं फासण्यात आलेलं आहे. हे दृश्य आपण बघतोय यावेळेस कशा पद्धतीनं तिच्या तोंडाला काळं फासण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. ही थेट दृश्य यावेळेस आपण बघतोय कशा पद्धतीनं काळं फासण्याचा प्रकार यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. पोलिसांनी आता ताब्यामध्ये घेतलं, पहिली प्रतिक्रिया अंगावर शाई टाकण्यात आलेली आहे, तसंच अंडे देखील फेकून मारण्यात आलेली आहेत. मारण्याचा देखील प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे.